चरण सिंह ठाकूर यांना संधी देणार? द्यायला पाहिजे नाही, लोकांनी द्यायलाच पाहिजे. माणसाबद्दल आम्हाला शंकाच नाही. कुठले पद नसताना एवढा सगळा गावाचा विकास करून राहिले, काटोलचा विकास करून राहिले. अनिल देशमुख यांनी काय काहीच नाही केलं, त्यांनी काय केलं, त्याने सिर्फ पद हटाव, गरिबी हटाव. काय वाटतं दादा तुला, सलील देशमुख की चरण सिंग ठाकूर कोण आमदार झाला? चरण सिंग ठाकूर. महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये आमचं नाव म्हणजे पारस सिंगचं नाव आज प्रसिद्ध आहे त्यांच्यामुळे. तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते असताना ही तुम्हाला वाटतं की चरण सिंग ठाकूर आमदार झाले पाहिजे असं का? भाऊ, आमदार झाले पाहिजे हे आमची आधीपासून इच्छा होती. ते पॉवरमध्ये नसताना त्यांनी 5 कोटीचा फंड मंदिराला आणला आहे. जर पॉवरमध्ये जर आले तर खूप काही करू शकतात. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम या NRT न्यूजच्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि सध्या आपण महाराष्ट्रामधील उपराजधानी असलेल्या नागपूरमधील काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर गेल्या 25 वर्षापासून 2014 काळ वगळता एक अतिसत्ता या ठिकाणी अनिल देशमुख यांना दिली जाते. मात्र गेल्या 25 वर्षात त्यांनी काय विकास कामं केले, सोबतच त्यांच्या विरोधामध्ये आता जर आपण जर बघितलं तर चरणसिंग ठाकूरला उमेदवारी देण्यात आली आहे भाजपकडून. 2014 भाजपला या ठिकाणी संधी देखील मिळाली होती, मात्र जो आमदारकीचा कार्यकाळ आहे तो पूर्ण न केल्यामुळं त्या ठिकाणी भाजपच्या हातून ती सत्ता गेलेली आहे. आता पुन्हा एकदा अनिल देशमुख यांचे जे चिरंजीव आहेत सलील देशमुख यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाकडून देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे भाजपकडून या ठिकाणी चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र दोघांपैकी कोणाचा पार्ट सध्या मतदारसंघामध्ये जड आहे आणि गेल्या काळामध्ये काय विकास कामं झाले ते तरुणांकडून आपण जाणून घेऊयात. दादा स्वागत आहे, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. यशवंत लक्ष्मणराव भक्ते. तर गेल्या 25 वर्षापासून अनिल देशमुख यांच्या हातामध्ये या ठिकाणची सत्ता होती, काय विकास कामं केले त्यांनी या भागात? विकासाचे कामं भरपूरसे झाले आहे, कारण की 25 वर्षाआधीची जी परिस्थिती होती ना आजची परिस्थिती जी आहे ती खूप व्यवस्थित आहे. फक्त जे लोकांच्या मनामध्ये एक आहे का, युवक वर्ग जो बेरोजगार आहे त्याबद्दलच नाराजी आहे अनिल बाबू बद्दल. तरी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचं म्हणणं आहे की यावेळी नव्या चेहऱ्यालाच म्हणजे चरणसिंग ठाकूरला आम्हाला संधी द्यायची, काय कारण वाटत? भाऊ बद्दल आम्हाला आपुलकीच आहे, भाऊ एक वेळ आलेच पाहिजे. सलील देशमुख की चरणसिंग ठाकूर कोण? नाही, यावेळेस तर नवीन चेहऱ्याला संधी मिळायलाच पाहिजे. चरणसिंग ठाकूर यांना संधी देणार? द्यायला पाहिजे नाही, लोकांनी द्यायलाच पाहिजे. माणसाबद्दल आम्हाला शंकाच नाही. काय असं वाटतं की त्या नव्या चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे, म्हणजे ठाकूर यांनाच का संधी द्यायला पाहिजे? ठाकूर यांना संधी कोण द्यायला पाहिजे? जे 25 वर्षाआधी झालं म्हणा का सर्वच गोष्टी झाल्या, आतापर्यंत साहेबांना काम नाही केलं असं म्हणत नाही आम्ही. अनिल बाबूंनी काम भरपूरसे केले, प्रत्येक गावामध्ये काम आहेच त्यांचं, असं नाही की काम नाही आहे. प्रत्येक गावामध्ये काम आहे, कार्यकर्ते व्यवस्थित आहे, सर्वच व्यवस्थित आहे. फक्त नवीन एक वेळा चेहरा जे साहेबांनी केलं ते दादा करेलच हे एक लोकांच्या मनात विश्वास नाही आहे. पुन्हा आपण या ठिकाणी जाऊया तिकडे. दादा काय वाटतं गेल्या 25 वर्षात तुमच्या मतदारसंघाचा काय विकास झालाय आणि काय बाकी? विकास भरपूरचा झाला आहे, पण जो युवा पिढीसाठी जो विकास व्हायचा होता तो पुरेशा प्रमाणात झाला नाही, त्यामुळे आमच्यासारखी जी युवा पिढी आहे ते अनिल बाबूकडून नाराज थोडीशी व्यक्त करतो आम्ही. आणि त्यामुळे आम्ही नव्या चेहऱ्याला थोडंसं यावेळेस नवीन चेहरा आमच्या मतदारसंघात आला पाहिजे. कोण असेल नवीन चेहरा, कोण असेल जो भावी आमदार असेल? ठाकूर साहेब हे नवीन चेहरा आमच्यासाठी एक नवीन पिढीसाठी काहीतरी चांगलं करतील अशी अपेक्षा आम्हाला ठाकूर साहेबांकडून आहे. ठाकूर साहेब ज्यावेळी झडपी जात असत त्यावेळी त्यांनी काही विकास कामं केले त्या भागात? हो केले, आणि भरपूरसे कामं केले, खूप काही विकास केले. हे जे पारड शिंग्यामधले मंदिर देवस्थान दिसते सगळं ठाकूर साहेबांच्या पुण्यामुळे दिसत आहे. पारड शिंग आमचं गाव जे आहे ते ठाकूर साहेबांच्या पुण्यामुळे ओळखले जाते. पारड शिंग हे ठाकूर साहेबांचं मूळ गाव आहे. त्याच्या देशमुख यांना ओळखतो? बिल्कुल चांगल्या पद्धतीने. कधी इकडे खास राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, हो, पण त्याच्यामुळे थोडस नाराजी व्यक्त आहे की नवीन चेहऱ्याला जे भाऊ कुठले पद नसताना एवढा सगळा गावाचा विकास करून राहिले, काटोलचा विकास करून राहिले, त्याच्यामुळे नक्कीच काहीतरी भाऊला आमदार झाल्यानंतर नक्कीच काहीतरी अजून पुन्हा विकासाची भर आमच्या भागात पडतील, त्याच्यामुळे आम्ही भाऊला यावेळेस सगळी युवा पिढी आम्ही भाऊच्या सोबत आहे. नक्कीच धन्यवाद. दादा काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला, काय परिस्थिती तुमची होती आणि काय बदलली?
चरणभाऊ अध्यक्ष याचे बर याच्या यानं खूप काही बदललं, खूप काही बदललं. 25 वर्ष आता मला 20 वर्ष पाहून आलो मी, आजपर्यंत काहीच नाही बदललं. बदलले श्री पाच वर्षामध्ये, पाच वर्षात पदावर असल्यानंतर बी कामं करते ते भाऊ चरण सेठ. अनिल देशमुख यांनी काय काहीच नाही केलं त्यांनी, काय केलं त्याने श्री हे पद हटाव, गरिबी हटाव. बर मग आता त्यांचा मुलगा आता सध्या मैदानामध्ये उतरलेला आहे निवडणुकीचं, वाटतं त्यांना निवडून द्याव. ते आल्यानंतर आज 25 वर्ष अगल्या व्यक्तीने नाही केलं आजपर्यंत, ते पाच वर्षात काय करू शकते, काहीच नाही. तर मग हे झडपी सदस्य होते, मग काय केलंय चरणसिंग ठाकूर यांनी तुमच्या भागात? म्हणजे त्याचं म्हणणं कसं आहे, एक म्हणजे बा युवा पोरं जसं कोणाचं म्हणणं राहते का आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्याच्या म्हणजे एक जोश आहे, जोश आहे. जर असं एखाद्या जोश एक जोश आहे म्हणजे त्याच्या म्हणजे काहीतरी करावा असं त्याचा जोश दिसते कामाबद्दल. सरकार कोणतं चांगलं आहे, महायुती का महाविकास? बीजेपीचे महायुती सरकार. किती मार्क देणार महायुती सरकार? 10 पैकी. महागाई तर वाढतेस. 10 पैकी किती मार्क देणार? 9 पर्यंत 9. बरं, आणि काय शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारं कोणतं सरकार होतं? उद्धव ठाकरे होते मुख्यमंत्री तेव्हाच सरकार की आता जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे हे सरकार? एकनाथ म्हणजे हे बीजेपीचे सरकार. शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याला कसं आहे, कमी राहते भाव, कधी कधी राहते असे चालूच राहणार आहे, असं काही मोठी गोष्ट नाही. पण शेतकऱ्याला कुठं कुठं दुःख बहत होते, आमच्या इकडे पूरी शेती पडित आहे, कमसे कम दोन म्हणजे 10 हेक्टर शेती कमसे कम पडित आहे. आजपर्यंत कोणच काही नाही केलं, नाही करणार बी ते. मग त्याचा मुद्दा एकच आहे वाटतं बीजेपी आले ते कर, कारण त्याच्यामध्ये एक कसं आहे कराची एक शक्ती आहे, आपण बघ करू इथं काहीतरी. धन्यवाद दादा. आणखीन काही आपल्या ड्रॉ सोबत या ठिकाणचे मंडळ आहेत गप्पा मारत. दादा काय वाटतं 2024 भावी आमदार कोण? भावी आमदार आम्ही तर चरणसिंग ठाकूर बघतो समोर, आणि त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा करतो की आमचे जे मंडळी सुद्धा आहे, जे युवा पिढी आहे, त्यांना सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे आणि चांगला विकास म्हणजे संपूर्ण गावाचे विकास सुद्धा झाला पाहिजे अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि नवीन चेहरा जनतेसमोर आम्ही बघतो त्यांच्या नजरे. मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ चांगला होता एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? तसा तर बघितला तर एकनाथ शिंदेचा खूप छान आहे. आणि म्हणजे आपले उद्धव ठाकरे जे होते ते कोरोनाचं दुकान मांडून बसलेले होते, पूर्ण 2.5 वर्ष त्यांचा कार्यकाळ जो लोटलेला आहे तो पूर्ण कोरोनाच्या ह्याच्यात सुद्धा होता. आणि त्यांनी फक्त ऑनलाईनच जनतेला जे होतं फेसबुकवरून ते बघायला मिळालं लोकांकडे. बस मुख्यमंत्री पण एकनाथ शिंदेच ठीक आहे. तर काय वाटतं असं की चरणसिंग ठाकूरच या ठिकाणचे आमदार झाले पाहिजे? त्यांनी आमच्या गावचा म्हणजे पराडसिंगातला खूप म्हणजे असं आमचा परिसर सुद्धा आणि क्षेत्रफळ आमचं म्हणजे क्षेत्र हंसामाते क्षेत्र एकदम म्हणजे डेव्हलप केलं. आणि पूर्ण या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये आमचं नाव म्हणजे पराडसिंगाचं नाव आज प्रसिद्ध आहे त्यांच्यामुळे. नक्कीच धन्यवाद दादा. तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते असतानाही तुम्हाला वाटतं की चरणसिंग ठाकूर आमदार झाले पाहिजे असं का? भाऊ आमदार झाले पाहिजे हे आमची आधीपासून इच्छा होती, पण कुठंतरी एक त्यांनी या पक्षात राहून त्या पक्षात राहून कुठंतरी कार्यकर्ता एकजुटला नाही त्यांच्यामुळे म्हणा का कोणत्या गोष्टीमुळे, म्हणून ते आजपर्यंत होऊ शकलं नाही. 2014 भाऊला तिकीट दिली असती पक्षाने तर भाऊ त्यावेळेसच आमदार बनले असते, पण त्यावेळेस त्यांना पक्षाने तिकीट नाकारली. मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ताच होतो आणि आता 1 वर्ष आधीपर्यंत होतो, पण कुठेतरी माणसाच्या मना दुखवल्या यांनी कार्यकर्ता जोडून ठेवला नाही, कार्यकर्त्यापासून दूर होत गेले. राष्ट्रवादीचे गावातले कार्यकर्ते होत गेले, बाहेरचे कार्यकर्ते होत गेले, आम्हाला दूर फेकल्यासारखं केलं. म्हणून आज आम्ही सर्वजण नाराज आहे. राष्ट्रवादीचा पारड सिंग्यातला जो 10 वर्ष आधीचा कार्यकर्ता होता त्यांच्या जो एकही कार्यकर्ता उरलेला नाही आहे. हे सर्व नवीन कार्यकर्ते सर्व भाजप सोबत गेले, सर्व भाजप सोबत आहे. काय वाटतं दादा तुला, सलील देशमुख की चरणसिंग ठाकूर कोण आमदार झाला? चरणसिंग ठाकूर. का बरं असं वाटतं? कारण ते पॉवर मध्ये नसताना त्यांनी 5 कोटीचा फंड मंदिराला आणला आहे. जर पॉवर मध्ये जर आले तर खूप काही करू शकतात. वाटतं ते आमदार जर झाले त्या भागाचा आणखीन विकास हो निश्चितच. तर कधी म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये किती वेळा भेट झाली त्यांच्यासोबत? आता ते मंदिराचे अध्यक्ष आहे.
तर ते त्यांचं म्हणजे ते दररोज आल्यासारखे येतात गावात. सलील देशमुखला गेल्या 5 वर्षात कधी बघितलं मतदारसंघात किंवा भेटलं? ते नाही, त्यांच्यासोबत जास्त भेट नाही, ते येतच नाही. त्यांना ओळखतं असं चेहऱ्याने? शिकी चेहऱ्यात, हा चेहऱ्याने ओळखतो त्यांना. बर, काय वाटतं कोणता मुख्यमंत्री हा खरं करून शेतकरी हिताचा किंवा युवकांच्या हिताचे निर्णय घेणारा होता, उद्धव ठाकरे की एकनाथ? एकनाथ दादा शिंदे आहे, पण त्यांनी जे आता लाडकी बहीण योजना दिलेली आहे, त्यांनी ते योजना जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून तेलाचे भाव जे आहे ते वाढून टाकले आहे. आता तेल 142 रुपये आहे, जशी लाडकी बहीण योजना आली तेव्हापासून. म्हणजे हे महागाई वाढत आहे. महागाई वाढायला नको अशी इच्छा? महागाई वाढायला नको. गेल्या 25 वर्षामध्ये काय विकास कामं झाली इकडे, काही चर्चा केली? विकास कामं हे झालेली आहे, पण असं लोकांचं असं म्हणणं आहे जे की जे आमच्या पारसिंगा भागात जे आहे हे शेतकरी हे आहे, शेतकरी भाग जास्त पडते. आणि इकडे जो आहे ते काय म्हणते, आमची 1000 एकर जागा पडीच आहे. तिथं जर एखादं जर कंपनी आणली असती तर जे रोजगार आहे तो रोजगार भेटलेला असता. मग तरुणांना रोजगार भेटावा यासाठी अनिल देशमुखांनी काही प्रयत्न केले नाही? त्यांनी सध्या खूप प्रयत्न नाही केला आहे. बरं, जो रोजगार भेटेल बुवा तो हे. बरं, नक्कीच. दादा, इकडं शेतकरी वर्ग मोठा आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी देखील आहे, संत्रा उत्पादक शेतकरी देखील आहे, तर यांच्यासाठी काय अनिल देशमुखांनी प्रयत्न केले, काही प्रोसेसिंग युनिट आणण्यासाठी? आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, पण मला तरी असं वाटतं की आपला देश हा मागे आहे, त्यामध्ये कृषी प्रधान देश म्हटल्या जाऊ शकत नाही. जे परिस्थिती बघत आहे, आमच्या इथं खूप प्रमाणात संत्रा आहे, संत्रा मोसंबी याचे रेट आज जरी पाहिले तर म्हणजे एकदम डाऊन आहे, की कास्तकाराला परवड नास आहे. आणि कापूस, आज जो कापूस जो आहे कास्तकाराला म्हणजे नाही काय, कमीत कमी 10,000 रुपये क्विंटल पाहिजे, तर तो कापसाचा रेट आता 7,000 रुपये चालू आहे. तर मला तरी असं वाटतं की आपला देश खूप मागे आहे ना, जोपर्यंत शेतकरी हा आणि शेतकऱ्याच्या भरोशावर म्हणजे पूर्ण देश चालत आहे. तुमच्या आमदारांनी काय प्रयत्न केले शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय? नाही, शेतकऱ्याच्या हिताचे काहीच प्रश्न सुटलेले नाही. आता आमच्या गावामध्ये आता बिबट्या वगैरे म्हणजे जंगल्या प्राण्यांचा खूपसा आदळ आता चालू आहे, खूप सारे मोर्चा गावापर्यंत आता चालू आहे, पण काही कोणत्याच नेत्यांनी येऊन सुद्धा पाहिलं नाही, त्यावर रिॲक्शन सुद्धा म्हटलं, आम्हाला ऍक्शन सुद्धा भेटलेलं. धन्यवाद दादा. तर एकंदरीतच मित्रांनो, आपण सध्या या ठिकाणी काटोल विधानसभा क्षेत्रातील गावामध्ये आलेलो आहोत, आणि या ठिकाणच्या जनतेचं जे आहे ते मत जे आहे ते जाणून घेण्याचं काम केलंय. या ठिकाणच्या जनतेचं मत आपल्याला समोर येत आहे की चरणसिंग ठाकूर नवा चेहरा आहे आणि त्यांना आम्हाला संधी द्यायची, असं एकंदरीत एकमत या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र आगामी काळामध्ये कोणाच्या अंगावरती विजय गुलाल पडतो हे मतपेटीतूनच समजणार आहे, त्यामुळं वाट बघूयात. तोपर्यंत बघत राहा एनआरटी न्यूज मराठी. धन्यवाद.